हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंशी जवळीक वाढली ते महायुतीला पाठिंबा देतील अशी अपेक्षा. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी फडणवीसांचे संकेत. उद्या निर्णयाची गुढी उभारणार काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारीचा विश्वास. तर मवियात बिघाडी नाही राऊतांचं स्पष्टीकरण. सांगलीची जागा काँग्रेसची. बाळासाहेब थोरातांचा दावा. ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तिकरांची ईडी चौकशी सुरू. ईडीला संपूर्ण सहकार्य करणार. कीर्तिकरांचं वक्तव्य. खिचडी चोराला आज समन्स. अमोल कीर्तिकरांवर संजय निरुपम यांचा हल्ला बोल. तर संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग. राऊतांनी मुलीच्या नावाने चेकद्वारे लाच घेतल्याचाही गंभीर आरोप. पंतप्रधान मोदी आज चंद्रपूर दौऱ्यावर. भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर. विदर्भातील वर्धा भंडारा आणि नागपूरमध्ये सभा. नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडून पर्यायी उमेदवारांचा शोध सुरू. संघाकडूनही उमेदवारांसाठी चाचपणी सुरू. विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने नागपुरात घेतली चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा. सदिच्छा भेट असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा. रोहिणी खडसे आज शरद पवारांची पुण्यात भेट घेणार. रावेर मतदारसंघाबाबत पुण्यात अंतिम बैठक. रावेरमधून पवार कुणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष. मुंबईचा पाणीसाठा 27%, तर राज्यातील धरणातील पाणीसाठा 35.88%. जून अखेरपर्यंत जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या के कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला. राऊज एव्हेन्यू कोर्टाचा निर्णय. बीएससीच्या मार्केट कॅपनं गाठला उच्चांक. पहिल्यांदा 400 लाख कोटी रुपयांच्या पार. 9 महिन्यांच्या कालावधीत 100 लाख कोटींचा गाठला टप्पा. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याला नवी झळाळी. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रतितोळा 73,200 रुपयांवर. चांदीनेही 85,000 टप्पा ओलांडला. सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर यात्रा. खंडोबाची पालखी दुपारी गडावरून कऱ्हा नदीकडे मार्गस्थ होणार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.